गाव पूर्ण पाण्याखाली गेले होते। कालच सेनेत प्रवेश केल्यावर आज शेखर गोरे मदतीला पोहोचले आणि त्यांनी नावडीसह मूळगाव, पिपळगाव, त्रिपुटी आदी गावातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली। समाजसेवेत नेहमी अग्रेसर असणारे शेखर गोरे यांनी पूरग्रस्तांनी धन्यवाद दिले आहेत। नमस्कार। तुमचा नंबर देऊन टाकतो। गावामध्ये जे महापुराचं संकट आलं, या महापुराच्या संकटामध्ये गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मानखटावचे लोकप्रिय नेते त्यांनी मानखटावमध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा सावण्यात असतील किंवा तिथल्या शेतकऱ्यांना मदत असेल, टँकरनं पाणी पुरवठा असेल, अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा शेखर भाऊंनी फार मोठी मदत केलेली आहे। आणि आज या ठिकाणी उलट परिस्थिती निर्माण झाली, आपल्या पाठ्य तालुक्यामध्ये ही जी अतिवृष्टीमुळं महापूर आला आणि हे जे संकट निर्माण झालं लोकांच्यावरती, यासाठी शेखर भाऊ गोरे हे या ठिकाणी आपल्या मदतीला धावून आलेले आहेत आणि त्यांनी आज या ठिकाणी आपल्यासाठी जी मदत आणलेली आहे, या मदतीबद्दल शेखर भाऊ गोरे यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं मी जाहीरपणे आभार मानतो। त्यातून उतराय होऊ शकत नाही, पण इतकं त्याचं काम थोर आहे असं हे नेतृत्व इथून पुढच्या काळात जिल्ह्यावरती निश्चितपणे त्या नेतृत्वाची जिल्हा पारख करील आणि हे नेतृत्वभार पुढे जाईल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि शेखर भाऊ गोरे व त्यांच्या टीमला मी आपल्या गावामार्फत, आपल्या तालुक्यामार्फत खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। त्याच्या 22 वर्षाला नावडी गाव ग्रामस्थांच्या मार्फत मी शेखर भाऊ गोरेंच्या पुढील वाटसालीस चांगल्या शुभेच्छा देतो आणि माझी तुमची विनंती देतो।